हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। रक्षाबंधन येत आहे जवळ आणि मी रक्षाबंधनसाठी काही स्वीटमध्ये रेसिपी ट्राय करत होती। तर त्यामधली एक अशी रेसिपी जी की झटपट आहे आणि हेल्थी अशी लाडवाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे की खायला पण खूप टेस्टी वाटते आणि वेळ पण कमी लागते। तर वेळ न घालवता चला किचनमध्ये। तर मी इथे घेतलेली आहे भिजत घातलेली चणा डाळ, यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि वाटून घ्यायचं आहे। यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा आहे आणि बारीक करताना सुद्धा आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायचं आणि खूप ठोकर पण नाही ठेवायचं आहे, म्हणजे असं हलकंसं हाताला दाणे लागेल इतपतच असायला पाहिजे। तर आता मी याचे वडे बनवून घेणार आहे। तर आपण हे लाडू हेल्दी पद्धतीने बनवत आहोत तर आपल्याला जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे। तर त्यामुळे मग मी हे शॅलो फ्राय करणार आहे, म्हणजे याचं फक्त कच्चं पण निघेल यासाठी। तर मी एक चम्मच टाकलेला आहे शुद्ध देसी घी, जे की मी घरी बनवलेलं आहे आणि यावरती आपण हे पकवून घ्यायचं आहे। फक्त याचं कच्चं पण निघेल एवढंच पकवायचं आहे, जडतपर्यंत ठेवायचं नाही आहे, नाहीतर लाडवाला कडवटसर असा टेस्ट येईल। त्यामुळे हलकं कच्चंच आपल्याला पलटवून घ्यायचे आहे। तर आता एक साईडने पकलेले आहे तर आता मी साईड त्याची चेंज करणार आहे। तर वड्या आपल्या पकलेल्या आहेत तर या मी काढून घेणार आहे। तर वड्या आता कडक आलेल्या आहेत आणि थंड पण झालेल्या आहेत। तर आता आपण याला छोटे छोटे काप करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरमधून बारीक करताना खूप जास्त बारीक पण नाही करायचं आणि खूप ठोकर पण नाही ठेवायचं आहे। बघा, असं दाणेदार पाहिजे, म्हणजे ते खाताना छान वाटतं। तर आता पॅनमध्ये मी घेतलेलं आहे अर्धा कटोरी पाणी। सेम कटोरी आहे ज्या कटोरीने आपण डाळ घेतली होती, त्याच कटोरीचा वापर करायचा सर्व मेजरमेंटसाठी। आणि एक कटोरी मी घेतलेला आहे देसी गूळ। तर आता हा गूळ चांगला विरघळतपर्यंत मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला एक तार चाचणी पाहिजे आहे, तर तेवढं आपल्याला पकवून घ्यायचं आहे। तर मी एक तार चाचणी झाली की नाही हे बघण्यासाठी मी पाण्यामध्ये टाकून पाहते आणि जर सहजासहजी ते हाताला लागलं तर समजते की एक तार चाचणी झालेली आहे। तर जसं तुम्हाला दिसत असेल हे बघा सहज निघत आहे आणि बोटाला बघा चिपकलेलं आहे, म्हणजे हे आपलं तयार आहे। चाचणी तयार झाल्यानंतर मी गॅस पण बंद करून घेतलेली आहे आणि आता या चाचणीमध्ये मी थोडासा कलर टाकणार आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तर नाही पण टाकू शकत। आणि मी थोडं विलायची पावडर टाकलेलं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण यामध्ये टाकलेलं आहे लाडवाचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। आणि आता मी गॅस चालू केलेली आहे। आता हे मिश्रण थोडं ड्राय होतपर्यंत आपल्याला पकवायचं आहे। डायरेक्ट जर तुम्ही याचे असे लाडू बनवाल तर ते होणार नाही, म्हणजे तुमचं लाडूच बनणार नाही, तर म्हणून थोडा वेळ आपल्याला पकवायचं आहे। आणि मी एक चम्मच आता यामध्ये तूप टाकलेलं आणि डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे आणि काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आधी मुठीमध्ये दाबून पाहायचं। जर मूठ बंद केल्यानंतर तो गोळा बनत असेल म्हणजे तुमचा लाडू बनेल, आणि जर मूठ दाबूनसुद्धा लाडू बनत नसेल, ते असं तुटून जात असेल, तर तुम्हाला ते परत गॅसवरती ठेवून पकवावं लागेल। तर आता हे बघा, हे चांगलं ड्राय झालेलं आहे सर्व आणि आपलं मिश्रण पण थंड झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवते, हे छान थंड झालेलं आहे आणि बघा मी जशी मूठ बांधली तर हे पूर्ण एकत्र आलेलं आहे, जमलं आहे, म्हणजे लाडू आपला बनत आहे। तर असं झालं तर लवकर सहजासहजी लाडू बनतात, नाहीतर काय होते कधीकधी मिश्रण बरोबर पकण्यात आलेलं नाही तर आपला लाडू बनत नाही, तर अशा वेळेस गॅसवरती ठेवून परत ते मिश्रण छान आपल्याला पकवावं लागतं। तर आता मी हे सगळे लाडू बनवून घेणार आहे। मिश्रण छान झालेलं आहे त्यामुळे लाडू पण लवकर लवकर बनत आहे।
तर हे बघा झटपट हेल्दी आणि टेस्टी लाडू तयार आहे। तर या रक्षाबंधनला अशातनच हेल्दी लाडू तुम्ही पण बनवा।